माझं नाव प्रचिती दीपक पवार आहे. मी सध्या इवानो फ्रान्स क्विझ मध्ये होते. इवानो फ्रान्स क्विझ नॅशनल मेडिकलमध्ये शिकत होते. मी सेकंड इयरमध्ये मी 2019 तिकडे गेले होते. आणि जसंच तुम्हाला माहिती आहे तिकडे रशिया आणि युक्रेनचं वॉर चालू झालंय, तर मी वेस्टर्न साईडला असल्यामुळे आम्हाला वाटलेलं आमच्या इथं झालं तरी इतकं काय होणार नाही. पण 24 आम्हाला असं समजलं की खार्किव आणि कीव मध्ये, कीव त्यांचं कॅपिटल आहे, तिथे तर वॉर झालेच आहे आणि आमच्या इकडचा पण एअरपोर्ट उडवला गेलाय. आम्हाला असं वाटलेलं आमच्या इथे तर इतकं काय होणार नाही, बट हो आमच्या इथे पण झालेला. 25 आम्हाला बोललं गेलेलं की तुम्हाला तुमचं इव्हॅक्युएशन चालू होणार, बट तरी काही लीड नव्हती. आम्हाला 26 बोललेलं की सगळे निघणार, तर आम्ही सिनियर्सचा ग्रुप बनून त्यांच्या हेल्पने आम्ही सगळे बॉर्डरला गेलो रोमानियाच्या. तिथे ऑलरेडी खूप मुलं होती, खूप गर्दी होती, तरी ॲज अ प्रिव्हिलेज आम्ही मुली आहोत, तरी 15-20 आम्ही तिथे गेटच्या बाहेर थांबलो. नंतर आम्हाला जायला दिलं, खूप खूप गर्दी होती. त्या रांगेत आम्ही 8-9 तास उभे होतो फक्त इमिग्रेशनसाठी. आणि मग जसंच आम्ही बॉर्डर हे करतो, रोमानियाला जातो, तिकडच्या गव्हर्नमेंटनी खूप हेल्प केली, तिकडचे एनजीओस आणि तिकडून आम्हाला एम्बसीनी हेल्प केले एअरपोर्ट वगैरे पर्यंत पोहोचायला. आणि तिकडून आम्ही इथे आलो. पण मला हे म्हणायचं की एम्बसी जर युक्रेनच्या बॉर्डर पर्यंत आली तर खूप बरं होईल, कारण अजूनही तिथं खूप मुलं आहेत. आम्ही निघाल्यानंतर तिकडे माझ्या सिटीची सगळी मुलं आलेली, कारण त्यांना म्हणालेलं की दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी या, तो ती सिटी खाली करायचं. तिथे एकही इंडियन राहायला नाही पाहिजे. आणि बॉर्डर बाहेर 5,000 मुलं उभी होती, ती लोक 34 उभी राहिलेत. तेव्हा जाऊन त्यांना थंडीत ते पण -2 degree उभी होती, तेव्हा जाऊन त्यांना एंट्री भेटली आहे. माझ्या काही फ्रेंड्सनी पाहिले मुलींवर पेपर स्प्रे वगैरे हे केलेलं, त्यांना मारलं पण गेलेलं, त्यांना आज जाऊन देत नव्हते. कालपासून त्यांना थोडीफार एंट्री सध्या तरी भेटली आहे. आणि अजूनही खूप मुलं, काल कीवच्या मुलांना काढलं, पण अजूनही खूप मुलं सुमी सिटी करून आहे, तिथं तर अजून काहीच नाही केले. काल माझे एका फ्रेंडचा कॉल येते, ती असं इथे पण बॉम्बार्डिंग चालू झाली आहे, पण आम्हाला काहीच हेल्प नाही भेटत आहे, त्यांना काहीच लीड नाही आहे. खारकीवचे अजून अर्धे मुलं तिथे अडकले, त्यांना खायला प्यायला काहीच नाही. 3 ती लोक मेट्रोमध्ये किंवा बंकर्समध्ये जात आहेत. जर अशी बॉम्बार्डिंग थांबली ती लोक खायला जातात तर लगेच त्यांना धावत धावत मेट्रोमध्ये यायला लागतं. तर मला इतकंच म्हणायचंय की गव्हर्नमेंटनी प्लीज 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 त्यांना लवकर तिकडून काढावं, कारण तिकडची सिच्युएशन दिवसादिवस खराब होत चालली आहे. करून तुला एखादा असा प्रसंग काय घडला का तिथे की तू अडकली होतीस? माझा प्रसंग लाईनीमध्ये बोलू शकतो, कारण तिथे युक्रेनियन्स पण जात होते, त्यांना पण बॉर्डर पार करायची होती, तर ती लोक जरा आम्हाला पुढे जाऊन नव्हते देत, तर आम्हाला पण त्यांना मारून सरकवून पण आज जावं लागत होतं, कारण त्यांना पण पुढे जायचं होतं. खूप फॉरेन स्टुडंट्स होती, पण हा फॉरेन स्टुडंट्स एकमेकांना हेल्प करत होती, पण युक्रेनियन्स तिथे नव्हते करत. ते असे की आम्हाला पुढे जाऊ दे, तुम्ही पुढे पुढे का सरकतायत. करून नाही, मी अपार्टमेंट मध्ये राहतो. अपार्टमेंट मधून जेव्हा बाहेर पडलीस तेव्हा तुला काय काय अडचणी आला बॉर्डरवर जाईपर्यंत? बॉर्डरवर जाईपर्यंत जसं आम्ही बस केलेली त्यामुळे इतकं नाही आलं. आणि आम्हाला सांगितलेलं की इंडियाचं फ्लॅग लावा, त्यामुळे आम्हाला चेक पोस्ट वगैरेवर सोडून टाकलं. आम्हाला इतकं विचारलं नाही हा, पण आम्ही 5-6 लांब होतो जस्ट बॉर्डर पासून, आम्हाला आमची बस थांबायला लागली, कारण आत खूप मोठी रांग होती आणि ते असं की परमिट नाही करत आहेत आत जाऊन द्यायला. तर आम्हाला तेवढं किलोमीटर चालत जावं लागले, त्याच्यानंतर पण आत आम्ही चालत गेलो. मॅक्सिमम आम्ही 15-20 चालत गेलोय, आणि ह्याच्यापेक्षा जास्त पण चालत गेलेत मुलांनी, ते पण थंडीत चालत गेलेत सगळे. युद्ध सुरू झालं तेव्हा तू अपार्टमेंट मध्ये, तिथला काय प्रसंग आठवतो? तिथे जसं मी म्हटलं की माझ्या इथे तर फक्त एअरपोर्ट उडवलेलं, आणि नेक्स्ट डे पासून रात्री, त्याच रात्री प्लेन्स उडत होते,
आणि आम्हाला सांगितलेलं की तिकडच्या मेयरने सांगितलेलं की सगळ्या लाईट्स वगैरे सगळं बंद करायचं, रात्री कर्फ्यू लावलेलं, कोण बाहेर नाही यायचं, आणि प्रत्येक कॉलनीच्या बाहेर अँब्युलन्स होतं की तिकडे पण चान्सेस होते की बॉम्ब पडायचे, बट नाही. जसंच मी इवानो सोडला, आम्हाला कॉल आलेले की तिकडे सायरन वाजला आहे, तिकडे कोणता तरी जेट उडवला आहे, त्यामुळे पुन्हा सगळ्यांना बंकर्स मध्ये जावं लागलेलं. पण मी थँक गॉड ते तिकडची ती सिटी जस्ट सोडली होती. कोणती सिटी? इवानो फ्रँक्विस. ही आम्ही वेस्टर्न साईडला असल्यामुळे आम्ही सेफ तरी होतो, बट स्टील सेफ नव्हतो फील करत, कारण ते बोललेलं आम्ही वेस्टर्न साईडला पण अटॅक करू शकतो कधीही. तो अपार्टमेंट मध्ये असताना जेव्हा हल्ला झाला तेव्हा कसं तुमचं वातावरण होतं अपार्टमेंट मध्ये? अपार्टमेंट मधला आम्ही सगळे घाबरलेलो, कारण आम्हाला हे पण माहिती होतं की जर गव्हर्नमेंट वगैरे काही बस प्रोव्हाइड करते तर सगळ्यात पहिले हॉस्टेलवाले जातील, जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना पहिले काढले जातील, आम्हाला पहिले नाही काढलं जाणार. तर आम्ही असं की आमचा नंबर पण कधी येणार हे पण आम्हाला माहिती नाही, एक दिवस लागतील, दोन दिवस लागतील, कारण मध्ये थोडं भीतीचं वातावरण होतं की आपण इकडून कधी निघणार करून. पहिला हल्ला झाला तुमच्या शहरावर, त्यावेळेला कसं वातावरण? तुम्ही कुठे, तू कुठे होती? मी घरीच होते, कारण हा पहाटे झालेला हल्ला होता. ऍक्च्युली आम्हाला खूप व्हिडिओज आलेले, तर आम्हाला वाटलं की आमच्या सिटीचं नाहीये, बट आमची क्लास पण होतं ऑनलाईन, तर त्या मॅमने आम्हाला सांगितलं की खरं आहे आणि इकडचा एअरपोर्ट पण उडवला गेलाय. आणि आमच्या इकडचा एअरपोर्ट टायमावर इंटरनॅशनल एअरपोर्ट, तो डोमेस्टिक आहे बट अशा सिच्युएशनवर इंटरनॅशनल एअरपोर्ट होतो, तर बऱ्याच फ्लाईट तिथून जातात. तर आमचा एक एअरपोर्ट आम्हाला होप होती ते तो पण उडवलेला, आणि तर आम्ही घाबरलेलो की आम्ही निघणार कुठून, ते इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सगळे एअरपोर्ट ते उडून टाकलेले. मग ते आम्ही खूप घाबरलेलो की निघणार तरी कसं निघणार करून. आणि रोमानियाला जाताना पण आम्ही रात्री निघालेलो, ते खूप रिस्की होतं, कारण तिकडे रात्री काहीच लाईट्स वगैरे इतके नव्हते आणि कधी कोणी आम्हाला थांबू वगैरे शकत होतं. बट थँकफुली आम्ही इंडियन्स होतो, तर आमच्यासोबत असं काय केलं नाही, आम्हाला सरळ सरळ जाऊन दिलं. आम्ही 50 मुलं होतो. इंडियन होते? हो, सगळी इंडियन होती. तुमचा येणं जाण्याचा खर्च कोणी केला? आम्ही स्वतःहून केला, आम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन गेलेलो. त्याच्या प्लेनचा गव्हर्नमेंटने केला, पूर्ण गव्हर्नमेंटने केला. जेव्हा पहिला हल्ला झाला तुमच्या आईचा, तू तिथे होतीस, घरची परिस्थिती काय? घरनं तुला आईचा फोन आला होता? खूप जास्त आमच्यापेक्षा पेरेंट्स हायपर झालेले, त्यांना असं की तुम्ही निघा तिकडून, कसं तरी काही करून निघा करून. ते जोपर्यंत आम्हाला ते भेटलेत नाही, त्यांना आम्ही असं बॉर्डर क्रॉस केल्यानंतर पण सांगितलं की आम्ही सेफ आहोत इकडे, तरी त्यांच्या मनात धाडदुखी चालूच होती की कधी येणार, काय चालले, काय होणार करून. आणि ते सगळे न्यूज तर फॉलो करत होते, त्यामुळे ते अजून घाबरत होते. आईचा फोन कधी आला तुला पहिला? मला तर माहिती नव्हतं की तिथे वॉर झालाय. सकाळी पहाटे तिकडच्या 6 वाजता माझ्या बहिणीचा कॉल आलाय की न्यूज बघ, न्यूज मध्ये दाखवलं की वॉर झालंय. आणि मग नंतर माहिती पडलं, माझी एक फ्रेंड आहे जी खार्कीवला राहते, मी तिला कॉल केलं की हे खरं आहे का, बोलते हो माझ्या समोर खूप सारे बॉम्ब्स पडतात, मुलं धावतात, सगळे इथे तिथे धावतात करून असं. तर हा नंतर मग माझ्याच बहिणीने मम्मीला कॉल केला, मग मम्मीचा लगेच मला 10 मिनिटात कॉल आला की तुम्ही बघा कसंही करून निघा करून. आम्ही ऍक्च्युली फ्लाईट पण बुक केलेली, जसं आम्हाला कळालेलं, ऍडवायझरी आलेली, पण त्या तिकडचं गव्हर्नमेंटनी एक ऍडवायझरी दिलेली, बट प्रॉब्लेम असं होतं की तिथे कॉलेज 100% अटेंडन्स मागतात. जर तुम्ही सुट्टी घेता, जर एका लिमिट पर्यंत सुट्टी घेऊ शकता, त्याच्यानंतर घेतला तुम्ही सस्पेंड होऊ शकता, तर मुलं असे उठून इंडियावर जाऊ नाही शकत होती. ते पण त्यांचा प्रॉब्लेम होतं. वरून जे एअर इंडिया थ्रू वगैरे येत होते त्याचे तिकीट्स खूप हाय होते, त्यांची चीपेस्ट प्राइस 1,15,000 पर्यंत जात होती. नाही एवढे सगळे अफोर्ड नाही करू शकत कोणीच नाही. तर आम्हाला जसं तिकीट भेटत होते, ऑलमोस्ट सगळ्या मुलांचे तिकीट मार्च 1 पासून होते, आमचं 2 तारखेचं होतं, बट त्याच्या आधीच हे सगळं झालं. हो, पण तेही कळवलेलं होतं मी मान्य करेन, पण आम्हाला वाटतं की तेव्हाच ते युनिव्हर्सिटीला पण बोलायला पाहिजे होतं की ऑनलाईन घ्या. तेही बोललेलं पण 2-3 दिवसानंतर
आणि त्याच्यानंतर पण मुलं युनिव्हर्सिटीच्या बाहेर गेली. ते खूप गोंधळ पण घातला. ते डीनला सांगितलं की आम्हाला जायची गरज आहे, तुम्ही ऑनलाईन ठेवा. जसंच ते ऑनलाईन केले, लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी तिकीट बुक करायला चालू केले आणि 5-5 मिनिटात फ्लाईट बुक होत होते. आणि फ्लाईटची अवेबिलिटी इतकी नव्हती. 1-2 ते 3 फ्लाईट होते आणि आम्ही तिथे 20,000 मुलं. इथले अजून तुझ्या सोबत कोण आहेत पनवेलमध्ये? पनवेल मधले कोण नाही, पण माझी इकडचे मुंबईचे 2 मित्र आहेत आणि नागपूरची एक मुलगी आहे, ती महाराष्ट्राची आहे. तर ती आणि मी तर आलो, बट ते दोघं अजूनही तिकडे. ते आता सध्या दोघं कॅम्प साईडला आहेत. त्यांचं तिकीट कधी भेटेल सांगता नाहीत. ती दोघंही 3 दिवसापासून तिकडेच आहेत. इथे आल्यानंतर पहिलं तुला काय वाटलं? पहिले तर मला खूप रिलीफ वाटलं की फायनली मी घरी आले. कारण मी तिथून निघाल्यानंतर तिकडची सिच्युएशन अजून वर्स झाली होती, खूप जास्त वर्स झाली होती. तर मला खूप चांगलं वाटत होतं की मी घरी आले, पण सेम साईडला मला असं वाटतं की माझे फ्रेंड्स पण लवकर लवकर घरी यावं करून, कारण तिकडची सिच्युएशन दिवसेंदिवस वर्स्ट होत चालली आहे.